त्याच्यात पण कुणीतरी सांगितलं आता ह्या तालमीत गेला, आता आमच्या तालमीत ये. अरे आम्ही कुठल्याही तालमीत यायला तयार आहे ना, आम्ही तयारच आहे, आम्ही लंगोट घालूनच तयार आहे, ये. काही काही जण तुम्ही पहा बरोबर आपला फोटो कसा येईल, तिथं आपली वेगळ्या प्रकारची म्हणजे इमेज कशी वाढेल, अशा पद्धतीनं काम करणारा खूप वर्ग आहे, खूप वर्ग. मी जरा कार्यक्रम काही रद्द केले माझ्या काही पुढच्या भेजाव अजित पवार नॉट रिचेबल. आता काय मी सारखंच यांना रिचेबल व्हायला पाहिजे का? ते तिथं जाईपर्यंत राहत, नंतर एकदा आपण मूड मध्ये आल्यावर काय बोलतो. तुम्ही कलाकार म्हणून पण तसंच करताय. तसंच करतो, पण तुम्ही मूड मध्ये असणं दादा नेहमीच लोभच असत असत का नाही? पण बहुतेक मला असं वाटतं तुमचा हा जो आत्मक्लेशाचा जो प्रयोग होता तो त्याला फारस लोकप्रियता नाही मिळाली, कारण सारखंच तिथं बसावं लागेल बहुतेक, म्हणून लोक तिथं कोणी गेली नाही. तुम्हाला सांगू का, मी कधी माझी गोष्ट कुणाला करण्याच्या करता किंवा दाखवण्याच्या करता करत नाही, पण ती चांगली गोष्ट. ऐका ना, आज मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, सकाळी 6 त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. आता इथं माझे सहकारी बसलेत, आमदार काही सहकारी, मला लवकर सकाळी जायचं होतं. मी 6 बाहेर पडलो, माझ्या कामाला सुरुवात केली गंगावीसला. मी वाटतं 7:30 पोहोचलो, म्हणजे पहिलं काम करून दुसरं काम. त्याच्यात पण कुणीतरी सांगितलं आता ह्या तालमीत गेला, आता आमच्या तालमीत ये. अरे आम्ही कुठल्याही तालमीत यायला तयार आहे ना, आम्ही तयारच आहे, आम्ही लंगोट घालूनच तयार आहे, ये. त्याच्यामुळं मला एवढं सांगायचं, आपलं काम करायचं. काही काही जण तुम्ही पहा बरोबर आपला फोटो कसा येईल, तिथं आपली वेगळ्या प्रकारची म्हणजे इमेज कशी वाढेल, अशा पद्धतीनं काम करणारा खूप वर्ग आहे, खूप वर्ग आहे. आता तो त्याला वाटतं की तसं केल्याशिवाय आपण पॉप्युलर होणार नाही, पण आम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे झालो तेव्हाच मीडिया सोशल इलेक्ट्रॉनिक हा प्रकार नव्हता, मोबाईल फोन हा प्रकार नव्हता, हे सगळं नंतर आलेलं आहे. आता त्या नंतरच्या गोष्टीचा मदत घेऊन फायदा घेऊन काही काही लोक आपल्या परीनं काम करतात, परंतु तुम्ही पूर्णपणे त्यांच्या 24 काम काढा, किती तास त्यांनी काम केलं किती. आता परवा 26 होती, माझ्याबद्दल तर एक मस्त चाललंय इलेक्ट्रॉनिक मीडियात. मी जरा कार्यक्रम काही रद्द केले माझ्या काही पुढच्या भेजाव अजित पवार नॉट रिचेबल. आता काय मी सारखंच यांना रिचेबल व्हायला पाहिजे का? मला घरात कोणी ठेवणार नाही सागर रिचेबल झालो तर. दुसरी गोष्ट, त्या दिवशी ते आमचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करत होते, मध्ये जे काही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला होता त्यांच्याकडे त्यांनी भांगे सचिव आणि काही लोकांची टीम पाठवलेली होती, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की थोडंसं महत्त्वाची गोष्ट आहे आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचीच होती. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जर एवढा मोठा समाज आतमध्ये गेल्यानंतर मुंबईकरांना काही त्रास सहन करावा लागला असता, कोर्टाने सांगितलेलं असतं कायदा सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, त्याच्यावर ते राज्य सरकारचंच काम होतं, आणि ह्याच्यातनं पण नीटपणे मार्ग निघावा, प्रत्येकाचा मान सन्मान त्या ठिकाणी राहावा, कुणालाही त्याच्यामध्ये असं काहीतरी खटकेल असं कोणी वागू नये. म्हणून मग मी झेंडावंदन केलं, माझी एका संस्थेची जनरल बॉडी केली, नियामक मंडळ केलं, इतर एक कार्यक्रम केला, आणि नंतरचे कार्यक्रम मी कळवलं की मला रद्द करावे लागतात. आणि सीएम साहेबांच्या संपर्कात मी आणि देवेंद्रजी आम्ही होतो, कारण कधी पण विचार करत असताना काही निर्णय घ्यायचा तर आज 3 पक्षाचं आमचं सरकार आहे. शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदेंना पूर्ण अधिकार आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु अशा प्रकारचे काही निर्णय ज्यावेळेस घ्यायचे असतात ते देवेंद्रजींच्याही कानावर घालतात, माझ्याही कानावर घालतात. आम्हालाही थोडं बहुत अनुभव, देवेंद्रजींना 5 मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे, मला अनेक वर्ष उपमुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे, त्याच्यामुळं पुढची काही गोष्टी करत असताना त्याच्यातनं महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये, काही तेढ कुणाच्या मनामध्ये निर्माण होऊ नये, काही त्याच्यामध्ये वेगळ्या विकृती त्याच्यातनं पुढं येऊन काहीतरी असं आंदोलन भरकटलं जाऊ नये, ही आमची भावना होती, बाकी काही नव्हती.